respectable CM of Goa. He has spent a considerable time in Kolhapur. He was there for his education for 4 years. Mm. And he's become the chief minister. So I was here in Goa and wanted to invite him to Kolhapur. And all the people of Kolhapur, they wanted to felicitate him. So on their behalf, I had come here to invite him. Any interaction other than that? Any project related? Interaction in general regarding the flood situations out there, because we are also facing same, we did face the same calamity out there in Kolhapur and Sangli region. So we were just talking in general about the rescue operations and then the relief operations, which I think and I believe the Goa government is doing quite efficiently. गोव्यातून सीएमने टीम पण पाठवली होती म्हणजे ॲनिमल डॉक्टरांची महाराष्ट्रात पाठवली होती. अजूनपर्यंत तिथेच आहे वाटतं ते हेल्पिंगसाठी तुम्हाला जसं गोव्यानं टीम पाठवलेली तसं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला सगळीकडूनच या टीम्स आलेल्या आहेत. खास करून मला वाटते गोव्याची जी टीम होती ती ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटची होती. आणि कारण कोल्हापूर सांगलीमध्ये मराठीमध्ये बोल आणि कोल्हापूर सांगलीमध्ये भरपूर प्राणी म्हणजे जो 800 किंवा 1000 वरती नुसत्या गाई वगैरे अशा सगळेच प्राणी मरण पावलेले आहेत, दगावलेले आहेत. आणि त्याची विल्हेवाट लावणं आणि ते पण नीट प्रकारे लावणं फार महत्त्वाचं असतं, कारण नाही तर मग रोगराई पसरू शकते. आणि त्या अनुषंगाने तिथे या सर्व टीम्स चांगल्या काम करत आहेत. आणि देवाच्या कृपेने आजपर्यंत तरी कुठली अशी एपिडेमिक किंवा काय अजूनपर्यंत तरी तिथं फैलावासा झालेला नाही कोल्हापूर किंवा सांगली भागात. पण हा काळ जो आहे तो प्रचंड म्हणजे काळजी घेण्याचा काळ आहे. अजून थोडे दिवस त्या टीम्सनं तिथं थांबून तिथं सगळी प्रोसेस करून घ्यायला. मी आता उर्वरित महाराष्ट्र वैधानिक मंडळाचा चेअरमन आहे आणि त्या अनुषंगाने माझ्याकडे जे 50 कोटीचे फंड्स आहेत ते पण मी म्हणजे महाराष्ट्राचे CM माननीय फडणवीसजी यांच्याकडे आम्ही ठराव केलेला आहे आणि ते पण पूरग्रस्तांच्या लोकांसाठी द्यावेत असा ठराव केलेला आहे. आणि त्याला तत्वतः मान्यता मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. 50 कोटी ट्रान्सफर करतील. आता त्यातले काही ट्रान्सफर करायला लागतील किंवा काही मंडळाच्या कामासाठी ठेवून त्यातली बरीचशी म्हणजे भरीव निधी तरी उपलब्ध होईल याची मला खात्री.